भाजप सरकारने सत्ता देण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले, मात्र सरकारला आता पूर्ण 4.5 वर्ष झाली तरीही या समाजाला आरक्षण न दिल्याने औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचा निषेध म्हणून या समाजाने मुंडन आंदोलन केले। भाजप सेना सरकारला सत्तेत येऊन 4.5 वर्षाचा कालावधी झालाय, मात्र अद्यापही धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले नाही। याआधीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंगोली येथील शेतकरी मेळाव्यात धनगर समाज कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घालत निषेध व्यक्त केला होता। सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारकडून धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले, मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या विरोधात समाजाने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले। ज्या मागण्या ह्याच आहे की आतापर्यंत प्रत्येक सरकारानेही आम्हाला फसवलेलं आहे, आणि ह्या सरकारचं करायचं काय करून 4.5 वर्ष निघून गेले। भाजप सरकारने आश्वासन दिलं त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं, पण 4.5 वर्ष होऊन गेले तरी आरक्षणाचं अजून नाव सुद्धा घेतलेलं नाही। तीच आमच्या माथी मारलं, तीच मारून त्यांनी काय साध्य केलं हे आम्हाला काही समजत नाही। तिचा आणि आमच्या समाजाचा काही संबंधच नाही। ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे की धनगर हे धनगरच आहे, आणि धनगर ही जात अस्तित्वात नसताना आमच्या माथी मारू लागले धनगर म्हणून। सर ही आमच्या ज्या समाजाचा जो खेळ लावलेला आहे भाजप सरकारने, हा खेळ त्यांनी थांबवा। हीच आमची एवढी मोठी मागणी आहे। आणि आणखीन एक मागणी अशी आमची की मंजित कोळेकर म्हणून सनी हा एक सामाजिक कार्यकर्ता होता, आणि त्यांनी आरक्षणासाठी त्यांनी स्वतः आत्महत्या केली। सरकाराला एक धार्यावर धरलं, पण सरकारने त्याचीही अंमलबजावणी हे घेतली नाही, दखल घेतली नाही। तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की मंजित कोळेकरांना शहीदाचा दर्जा मिळावा, व तसेच मेंढपाळांसाठी स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा प्रत्येक मेंढपाळांसाठी। आणि दुसरी तिसरी जी मागणी आमची की एसटीचं प्रमाणपत्र आता 30 वगैरे हे काही नको, डायरेक्ट आमच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र द्यावं, बस एवढीच आमची मागणी आहे। आत्ताच 8 दिवसापूर्वी अनिल चिलकर, किशोर चिलकर म्हणून एका समाजाच्या व्यक्तीला लोकविकास बँकेच्या अध्यक्ष जे के जाधव यांच्या दबावाखाली आत्महत्या करण्याची वेळ आली, त्यांचा जाहीर निषेध म्हणून त्यांना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, असे आमच्या निवेदनात मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। असं ठरवलं की सरकारच्या सर्व प्रकारे आम्ही निषेध करून बघितला, त्याचा काही आमच्या समाजावर परिणाम भेटलेला नाही आहे। सरकारने काही त्याचं लेखी आश्वासनही दिलेलं नाही आतापर्यंत, फक्त शिफारसीचाच ढोंग ते सरकार करत आहे। त्याच्यामुळे आम्ही मुंडन आंदोलन म्हणून या सरकारचा 13वा 10वा जे काय असेल ते एकच करावं असं ठरवलं। 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता आल्यास धनगर समाजाला आरक्षण देईल असे आश्वासन दिले, मात्र याची पूर्तता न झाल्याने समाजाने या विरोधात तसेच आरक्षणासह मेंढपाळांच्या सोयी, आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांना शहीदाचा दर्जा यांसह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले। प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क। राज्य सरकार दुष्काळाबाबत उदासीन असून दुष्काळग्रस्तांसाठी काहीच करत नाहीये, चारा छावण्या सुरू न करता या सरकारने डान्स बार सुरू केलाय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद येथील सभेत केलाय। औरंगाबाद येथील दौलताबाद परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा पार पडली, यावेळी शिवसेना भाजप सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना फसव्या असून मुख्यमंत्री यांनी राज्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू न करता डान्स बार सुरू केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला। आणि छावण्या एकीकडे डान्स बार लावण्याच्या अनुभव महाराष्ट्र मुझे बताइए डान्स बार और लावणी कैसे आ गई जी सब बाकी इतना कुछ उसमें गठबंधन है उसमें दोनों का डांस बार वालों का इनका दोनों का जी तो ये कोई तमाशा चल रहा है इस देश में। दारूबंदी के नाम पे दारू मिल रही है, डांस बार शुरू हो गया है। कांग्रेस सत्तेत असताना रोजगार कारखानदारी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल होते, मात्र या सरकारने राज्याला गुन्हेगारी पहिल्या क्रमांकावर आणले आहे। भाजपच्या देशात राज्यात सत्ता बदलणे गरजेचे असून याशिवाय राज्य भरभराटीस येणार नाही असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले। जनावरांना प्यायला पाण्याची उपलब्धता नाही, दुष्काळ घोषणा केली म्हणजे काय झालं मला सांग। अनेक लोकांना आम्ही तर दुष्काळ मागणी केली आहे सरकारजवळ की दुष्काळ घोषणा करा, दुष्काळ घोषित करण्यानंतर सरकारला दुष्काळाच्या निमित्ताने चारा छावण्या ओढल्या पाहिजे, दुष्काळाच्या निमित्ताने मुलांची फी माफ केली पाहिजे,
त्या ठिकाणी वीज कनेक्शन तोडता कामा नये अशा एक नाही 10 गोष्टी सरकारला कराव्या लागतात. यांनी फक्त घोषणा केली, इंदोरेशन घोषणा करते दुष्काळची, पण दुष्काळची घोषणा करणे के बाद में जो सवलत मिलनी चाहिए, जो मदत मिलनी चाहिए, जो किसानों को राहत मिलनी चाहिए, जो पीने का टैंकर मिलना चाहिए, कुछ नहीं किया, कुछ नहीं किया. और मुख्यमंत्री कल बोल रहे गरज पडल्यास आम्ही विचार करू. आमचा अभ्यास चालू आहे, हर बार बोलता हमारा अभ्यास चालू आहे. अरे अभ्यास करने की जरूरत नहीं, तुम फेल हो गए अभी, अभ्यास क्या करना है तुमको. राज्यात दुष्काळाची घोषणा करण्यात आली मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही असा आरोपही त्यांनी या भाषणातून केला. अब की बार मोदी सरकार नव्हे तर अब की बार बसकर अशी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. तसेच एकत्र सत्ता उपभोगत असलेले सेना व भाजप या सगळ्या गोष्टींमध्ये सामील आहे असे सांगत त्यांनी सेनेचेही वाभाडे काढले. कोल्हापूर येथील सराफ गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरी परिसरात चोरट्यांचा सुळसुळ सुरू आहे. या परिसरात चोरट्याच्या एका टोळक्याने दोन सराफे दुकाने फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 22 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महात्मा रोड परिसरातील गुजरी येथे अनेक सोन्या चांदीची होलसेल व किरकोळ दुकाने आहेत. यांपैकी महात्मा परिसरातील प्रमोद कल्लप्पा कोलेकर यांच्या दुकानातील एका चोरांच्या टोळक्याने तब्बल 22 लाख मुद्देमाल व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तिजोरी देखील लांबवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून ठेवल्याशिवाय आम्ही राहणार. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने महाराष्ट्रातील पहिली फिरते एटीएम व्हॅन सुरू केली आहे. यातून बँक शाखेपासून दूर खेडोपाडी राहणाऱ्या निरक्षर वृद्ध नागरिकांना आर्थिक सेवेचा लाभ मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील पहिली फिरती एटीएम व्हॅन या बँकेने सुरू केली असून ही व्हॅन गावोगावी जाऊन बँकिंग सेवा देणार आहे.
यामुळे बँक शाखेपासून दूर अंतरावर राहणाऱ्या निर्धार निरक्षर व्यक्तींचा बँकेत होणारा पगार व शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान विमा अशाच खातेदारांना या फिरत्या मोबाईल एटीएमचा उपभोग घेता येणार आहे. बँकेच्या नाबार्ड सहकार्याने या फिरत्या एटीएम बँकची सेवा सुरू केली असून जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन हे फिरते एटीएम सेवा देणार असल्याने काही प्रमाणात का होईना ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलाविरोधात पुण्यात हजारोंच्या संख्येने तरुण तरुणी रस्त्यावर उतरले. दरम्यान पुण्यातील मुठा नदीच्या पात्रापासून सुरू केलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला असून 11 फेब्रुवारी पर्यंत ते उपोषणाला बसणार आहे. मागील 5 वर्षापासून महाराष्ट्रात पोलिसांच्या फक्त रिक्त जागा भरल्या जात आहेत. तसेच अद्याप नवीन पोलीस भरती झालेली नसून या भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान पोलीस भरतीसाठी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जायची व यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची. अशा प्रकारे 200 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची पोलीस भरती व्हायची. मात्र आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला असून लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुण 100 वरून 50 करण्यात आले आहे. या दोन बदलांना पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो तरुण तरुणीने विरोध दर्शवला. वर्ष झालं तयारी करते आणि म्हणजे मी सासवडवरून आले, सासवडीत राहते मी, एक शिक्षक करायची मुलगी आहे. वर्ष झालं प्रॅक्टिस करते पण सरकारने हा निर्णय करून आमच्या म्हणजे तोंडचा घास हरवून घेतलेला आहे. त्यामुळे सरकारला खूप माझ्या मनापासून खरंच विनंती आहे की आम्ही जे हे आंदोलन करतो ना ते आमच्यासाठी खरंच त्यांनी काहीतरी करावं की शेती. नवी मुंबई येथील कणकवली परिसरात आई व काकीनेच 5 वर्षीय चिमुकलीला दंगा करते या क्षुल्लक कारणावरून निर्घुणपणे मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई येथील कणकवली परिसरात 5 वर्षीय चिमुकलीला तिच्या आईने व काकीनेच निर्घुणपणे मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना घडली आहे. मुलीचे वडील घनश्याम यादव कामावरून परतले असता आपल्या मुलीची अवस्था पाहून त्यांनी चटके कोणे दिले याची विचारणा केली तेव्हा तिने आपल्या आई व काकीचे नाव सांगितले. या सर्व प्रकरणी मुलीच्या वडिलांनी कळमोली पोलीस स्टेशन मध्ये आई व काकी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मुलीच्या काकीला व आईला अटक केली आहे. ना बता किसने चटका दिया तेरे को? मम्मी. क्या कैसे जलाया? मोमबत्ती से. क्यों जलाया? कौन कौन जलाया तेरे को? कौन पकड़ा था? कौन जलाया? मम्मी. पकड़ा कौन था तेरे को? मम्मी. जलाया कौन?